भारत देश का सबसे बड़ा दुश्मन दाऊद इब्राहिम के मार्गदर्शन पर 1993 में मुंबई में बॉम्ब ब्लास्ट कराने वाले सलीम कुत्ता के साथ उबाटा सेना के नासिक महानगर प्रमुख सुधाकर बड़गुसर के करीबी संबंध है। वह एक साथ आकर पार्टी कर रहे हैं, ऐसे देश की सुरक्षा को भी खतरा हो सकता है, यह कहना है मंत्री दादा भुसे का, जिन्होंने सभागृह में इस मामले में कार्यवाही की मांग की है। आपल्या भारत देशाचा एक क्रमांकाचा शत्रू दाऊद इब्राहिम, आपल्याला सर्वांना ठाऊक आहे की 1993 दाऊद इब्राहिमच्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये बॉम्ब ब्लास्ट करण्यात आले। साधारणतः 250 जास्त निरपराध लोकांचं दुःखद निधन झालं आहे, 700 निरपराध लोक त्या ठिकाणी जखमी झाले हे आपल्या सगळ्यांना ज्ञात आहे। आणि या कटामध्ये प्रमुख आरोपी असलेला सलीम कुत्ता हा दाऊद इब्राहिमचा प्रमुख शूटर, ज्याने या बॉम्बस्फोटची अंमलबजावणी केली। या सलीम कुत्ताच्या सोबत नाशिकचं आताही या क्षणाला पण उबाठा शिवसेनेचं महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर याच्या फार्म हाऊसवर त्या सलीम कुत्ताच्या सोबत डान्स पार्टी संपन्न झालेली आहे। आपण ते डान्स पार्टीचा जर व्हिडिओ बघितला तर मै हू डॉन आणि त्याच्यासोबत त्या सलीम कुत्ताच्या सोबत सुधाकर बडगुजर आणि त्याचे काही साथीदार त्या ठिकाणी ती डान्स पार्टी एन्जॉय करतायत। मला वाटतं की ही अतिशय गंभीर बाब आहे। देशद्रोह्यांशी असलेला हा इतका जवळिकीचा संबंध आणि म्हणून आज सभागृहामध्ये या संदर्भामध्ये SIT माध्यमातून चौकशी करण्याची जी विनंती करण्यात आली ती मान्य करण्यात आलेली आहे। आणि या SIT चौकशीच्या माध्यमातून मला वाटते की अनेक गोष्टी त्या ठिकाणी पुढे येतील। सुधाकर बडगुजर काही वर्षांच्या पूर्वी नाशिकमध्ये रोजीरोटीच्यासाठी आलेला आणि आज शेकडो कोटींचा मालक त्या ठिकाणी झालेला आणि म्हणून एवढा पैसा कुठून आला, ते हा पैसा अतिरेक्यांना पुरवतात का? सुधाकर बडगुजरला कोणाचा वरदहस्त आहे? कारण कोणी मोठ्या व्यक्तीचा वरदहस्त असल्याशिवाय असं कृत्य सुधाकर बडगुजर करू शकत नाही आणि म्हणून याची सखोल चौकशी झाली पाहिजे आणि त्या चौकशीमध्ये जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई झाली पाहिजे।